आम्ही भरपूर साफसफाई करतो पण लोक घाण करतात आम्ही काय करणार दुकान बंद जर करून गेलं ना आमच्या दुकानात सुद्धा घाण टाकतात तर आपण ओटी घेतलेली आहे आणि आता जाऊया मंदिरात इथून आता आपल्याला लोणावला 31 किलोमीटर बाकी आहे लोणावला कार्ल्यामध्ये आपण पोहोचलो आणि हा एकविरा देवीचा मंदिराचा मेन एंट्रन्स आहे जिथना मेन एंट्रन्स जिथे कमानी आहे तिथे त्या एंट्रन्सच्या समोर एक्झॅक्ट हा जो रोड इकडून येतोय हा पुण्याकडून येणार आहे पुण्याकडून येणारा रोड जर बघितलं तर 58 किलोमीटर आहे इथून तुम्हाला आणि इकडून जर मुंबईवरून तुम्ही येत असाल तर 94 किलोमीटर तुम्हाला पडतो कार्ला एकविरा देवीचं मंदिर चला तर आपण जाऊया आता तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये आपण आज कव्हर करणार होतो एकविरा देवीचं मंदिर तर महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठापैकी एक रेणुका देवी आणि पार्वती माता आणि जी यमाई देवी तिचा अवतार म्हणून मानला जातो त्या एकविरा आईला आज आपण व्हिजिट देणार आहोत आणि आपण आता जिथे उभे आहोत ते कार्ला जे प्लेस आहे कार्ला लोणावला त्या तिथे उभे आहेत आणि इथून ते मंदिराला जाण्यासाठी पायऱ्यांनी जावं लागतं पायऱ्यांचा पण मार्ग आहे आणि तिकडून गाड्यांचा पण मार्ग आहे तर आपण इथे आज बाईकने आलेलो आणि बाईक आपण तिकडे पार्क केलेली आहे पार्किंगला आणि इकडून बाहेर गेलं का तिकडून रस्ता आहे त्या रस्त्यातनं पायऱ्यांवरनं आपल्याला मंदिरावर जायचं आहे तर मंदिर वरती आहे तिकडे वरती मंदिर आहे तिकडे आपल्याला जायचं आहे एकविरेला व्हिजिट करण्यासाठी जे बेस लोकेशन आहे बेस विलेज त्याचं नाव वेहरगाव आहे तर त्या वेहरगावला आल्यानंतर आपली जी व्हेकल असेल काय कार असेल बाईक असेल ती आपण इथे पार करायची आहे आणि पार केल्यानंतर आपण स्टेप्सने वरती मंदिरावर जायचं आहे तर आपण इकडून आलो आणि आपली बाईक इथे आपण पार केली आहे पार्क करायचं ते बाईक पार्क करायचं ते 20 रुपये घेतात आणि 20 रुपयामध्ये आपण ती बाईक आपली सेफ राहते आणि तिथेच तुम्हाला वॉशरूम टॉयलेटची पण सुविधा आहे इथेच जर तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तर आणि आपण बाईक पार्क केली आहे आणि आता आपण जाऊया व इकडून असं राईट ना इथं पायथ्याचं मंदिर आहे या पायथ्याच्या मंदिरापासून पायऱ्यांनी आपल्याला असं असं तिकडे मंदिरा मेन मंदिराकडे जायचं एकविरा आईच्या तर चला इथे बाईक पार्किंग केल्यानंतर आपल्याला आता इथनं रूट जातो आणि हा रूट आपल्याला पायरी मार्गावरनं डायरेक्ट मंदिराकडे घेऊन जाईल आणि आपण जाऊया इथून आता वरती जे मेन मंदिर आहे त्याच्या अगोदर आपण पायथ्याच्या मंदिराचं दर्शन घेऊया पायथ्याच्या मंदिराचं काम चालू आहे आतमध्ये आणि म्हणून इथे बाहेरच आपल्याला दर्शन करण्यासाठी देवीचं म्हणजे मूर्ती ठेवलेली आहे आणि आतमध्ये गावभरामध्ये काम चालू आहे बाकी मंदिराचं काम चालू आहे या पायथ्याच्या मंदिराला मंदिरात आपण देवीच्या पाया पडलो आणि पाया पडल्यानंतर आपल्याला मेन मंदिरात जाण्याचा मार्ग हा आहे पायऱ्यांचा मार्ग आणि सुमारे 500 पायऱ्या आहेत या 500 पायऱ्या आपल्याला चढून जायचं वरती मेन मंदिराच्या एकविराईच्या मंदिरात तर चला आपण जाऊ या मार्गाने आपण
एकविरा देवीच्या मंदिराचा इतिहास बघाल तर 1660 मध्ये पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये हे मंदिर बांधलं होतं आणि असं बोललं जातं दंतकथेनुसार की ते मंदिर त्यांनी एका रात्रीमध्ये बांधलं होतं. जर तुम्ही बघाल एकवीर आईच्या पायऱ्यांचा जो काय परिसर आहे इथनं लोक दर्शनाला जात असतात, बट तुम्ही बघाल तर इतकं प्लास्टिक इथे पडलेलं आहे, इतकं प्लास्टिक पडलेलं आहे म्हणजे लोक दर्शनाला येतातच मंदिरात पण जो काही कचरा करतात तो इथेच सोडून जातात. म्हणजे तुम्ही खाणार पिणार आणि सर्व इथेच टाकणार, मग ह्या मंदिराचं पावित्र्य किती राखलं जात आहे ते बघा मित्रांनो. म्हणजे तुम्ही जर बघाल तर पूर्ण सगळी पायरीच्या आजूबाजूला सगळीकडे प्लास्टिकच प्लास्टिक दिसतंय. जसं आपण गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी जातो आणि तिथे कसं प्लास्टिक सगळे रॅपर्स वगैरे पडलेले असतात ते उचलतो, तसंच मंदिरांमध्ये पण आपण ती मोहीम राबवली पाहिजे. जसं की बघा तुम्ही पूर्ण एकवीर आईच्या मंदिराच्या पर्यंत शेवटपर्यंत जाणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत प्रत्येक पायरीच्या आजूबाजूला जे शॉपवाले ते त्यांचं साफ करतात, बट लोकांनी असं नाही केलं पाहिजे. जे पण खातात काय करतात ना त्याचे रॅपर्स इथंच टाकतात, कारण हे खूप पवित्र स्थान आहे. आणि हे जर बघाल तर तुम्ही सगळे बॉटल्स वगैरे रॅपर्स इथेच टाकतात. काय बोलतात आई, आम्ही भरपूर साफसफाई करतो पण लोक घाण करतात, आम्ही काय करणार. दुकान बंद जर करून गेलं ना आमच्या दुकानात सुद्धा घाण टाकतात. बरोबर, म्हणजे वडापाव खात्यात ना ते सुद्धा शेंगा खात्यात सुद्धा घुशी मंदिर उकीर काढतात आतमध्ये. बरोबर. आणि हे जे मंदिर आहे एकवीर आईचं वरती ते मंदिराचं पावित्र्य किती राखलं पाहिजे आपण इथे, म्हणजे स्वच्छता ठेवली पाहिजे का. स्वच्छता ठेवली पाहिजे ना. बरोबर, तेच मी बोलतोय की प्रत्येक आता इथे तुम्ही सुविधेसाठी इथे खाण्यापिणं किंवा प्रसाद म्हणा हे तुम्ही त्याच्यासाठी आहे, पण तुम्ही ना लोकांना सांगत की इथे कचरा टाका, लोकच कचरा करतायत. आणि त्यांना जर आम्ही सांगितलं ना इथे घाण नका करू तुमच्या पायऱ्या का असं म्हणतात, असं बोलतात. म्हणजे किती चुकीचं आहे हे. जर आता आई सांगतात तुम्हाला जर इथे कचरा नका करू तर त्यांनाच उलट लोक बोलतात, म्हणजे लोकांची हागीस बिगीस सुद्धा आमच्या दुकानात पायऱ्यांदा सुद्धा टाकतात. अरे म्हणजे ही कंडिशन आहे मित्रांनो. तर बघा अजून आपण पुढे जाऊया, बघूया काय कंडिशन आहे मंदिरात. आपण मंदिरात जात येतो, हा लोक घाण करतात आणि त्यांनी तसं नाही केलं पाहिजे. आता त्या शॉप मधल्या ताई पण बोलल्या की लोक प्लास्टिक तसेच टाकतात आणि काळजी घेत नाही ती स्वच्छतेची. आणि त्या आता जेवढे पण शॉप्स आहेत त्यांची ती काळजी घेतात ते, पण लोक येऊन कचरा करतात तर त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण कसं वागलं पाहिजे. म्हणजे जे प्लास्टिकचे रॅपर्स वगैरे ते कसे आपण इथे टाकले नाही पाहिजेत. आपण जे खातो जे काय खायल्यासाठी आणतो किंवा इथे घेतो ते इथेच नाही टाकलं पाहिजे. तर हे सगळे शॉप्स आहेत ते आपल्यासाठी आहेत, पण आपण रॅपर्स कुठेही नाही टाकले पाहिजे. जिथं तिथे कचरा तिथे तिथे कचरा, तर असं नाही झालं पाहिजे. तिकडे एक स्टार्टिंगला पायथ्याचं एक मंदिर बघितलं आपण, त्याच्यानंतर इथे हे पाच पायी पादुका मंदिर आहे, इथे पण आपण जाऊया.
ऑलमोस्ट मंदिराजवळ पोहोचलोय आणि इथून आता 2 मिनिटांवरच मंदिर आहे. तर आई देवीसाठी आपण 1 कोटी हार नारळ घेऊ. आपण इथून हार नारळ घेतोय आपण आणि नंतर जाऊया 2 मिनिटात मंदिरात. इकडनं पूर्ण रांग लागते मंदिरात जाण्यासाठी आणि त्या रांगेत नंतर तिथे पण एक सर्कल बनवावं लागतं आणि ते मंदिरात आपण पोहोचतो. टिकेट नाही आहे तरी एवढी गर्दी. आई माऊलीचा एकविरा मंदिरामध्ये आपण दर्शन करून आलेलो आहे आणि पूर्ण खूप गर्दी होती तिथे. खूप रांग लागलेली दर्शनासाठी आणि आपण दर्शन घेतलेलं आहे. गाभाऱ्यामध्ये जास्त आपण व्हिडिओ काढू नाही शकलो बिकॉज तिथे कॅमेरा अलाउड नाही आहे. तरी पण आपण थोडेफार फुटेज घेतलेत आतमध्ये एकविरा आईचे आणि ते आपल्या व्हिडिओमध्ये दिसतील तुम्हाला. तर मस्त होतं आजचा. गाभाऱ्यामध्ये गेल्यावर जी वाईब येते ती एक नंबर होती वाईब आणि मस्त वाटलं आज एकविरा मंदिराला व्हिजिट दिलं. सो गाईज, आजचा एकविरेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओजना असं सपोर्ट करा. सो आता मी तुमची रजा घेतो. बाय बाय.